चाले ए आओ बाबा नमा आओ मामा आओ मामा सोडा मार मी आओ मामा चाल निक आओ मामा तुम्ही शांत व्हा ना मामा आओ मैं केलं काय मला ते तर सांगा मला 1,00,000 रुपये हुंडा दिला कबूल केला 25,000 दिले आणि 75,000 रुपये तू काय तुझ्या इथं म्हातारा देणार आहे पाहा हा आओ आता तुम्ही समजून घ्या ना मामा आमची काय परिस्थिती चालू आहे काय परिस्थिती चालू आहे अहो काय परिस्थिती म्हणजे आता तुम्ही बघतात आहे लग्नाला एवढा खर्च झाला आता कोरोनाला किती अरे तुझ्या हळकुंडामध्ये पिवळं करायला साडी मी तुला घेतली अहो तुम्ही फक्त साडी घेतली हळद हळदीचा पैसा आणि बाकी सगळं मंडप बिंडप तर माझ्या बापाने केलं मी 3-4 दिले 9-12 राहिले खाली काय राहिलं होत घंट्या अहो सगळं माझ्या बापाने केलं तुम्ही काय केलं बरं चल निघ तू अहो मामा हे का तुमचं घर आहे का माझं भी घर आहे तुम्ही लग्न करून आणलंय मला इथं तू 3-4-9-12 करू नको तू सरळ जायचं मला आवडत नाही मावाले 75,000 रुपये हुंडा आणल्याशिवाय मी तुला घरात घेणार नाही अहो मी कुठून आणू मामा अहो माझ्या बापाची परिस्थिती नाही आहे तेवढी मग तुला आपण काय कबूल करायचं मग त्या टायमिंगला होत ना आपण आता ते कोरोना झाल्यामुळं त्यांचं इतकं वाईट परिस्थिती आता ते कोरोनाला एवढा पैसा लागला तो भी माझ्या बापाने दुसऱ्याकडून घेतला कोरोना म्हणजे आपले मंत्री साहेब सुद्धा पैसे पुरवतात तुला काय झालं आवड नाही पुरवत ते शहरामध्ये असं कुठं राहतं का अहो मी तुम्हाला सांगते ना मामा तुम्ही माझा ऐकू 75,000 रुपये हुंडा आला पाहिजे आता मामा मी काय किडनी विकून देऊ का तुम्हाला कोणाच्या किडण्या किती आता माझीच किडण्या विकावी लागेल ना मला नाही नाही असं काय करू नको तू एक काम कर मला 75,000 रुपये तू वापकून घेऊन ये अहो मामा तुम्ही समजून घ्या ना माझ्या वडिलांची नाही आहे तेवढी परिस्थिती मागोरगा सर्व्हिसला आहे त्याला लागेल तेवढ्या बायका मिळत होत्या पण आता तू पडली नशिबात अहो मी पडली म्हणजे काय अहो तुम्ही काय एवढं चांगली पोरगी भेटलेली एवढी गुणवान भेटलेली एवढी सुग्रण भेटली आहे तरी मामा तुम्ही असं काय सुग्रण आहे तू का ना सुग्रण आहे 75,000 रुपये बुडवायला अहो फक्त 75,000 गोष्ट एवढं चांगलं तुम्हाला सगळं करून देते एवढा मोठा इमला घर दार बंगला तुला द्यायचा आहे तो लोकांना द्यायचा आहे का मला अहो ते सगळं समजा ठीक आहे मामा मी ते म्हणतच नाही आहे मला नाही लागत अहो मामा ऐकून तर घ्या माझं अहो माझ्या आई वडिलांचं स्वप्न होतं म्हणून मी या घरात आले त्याच्यापेक्षा एखादं चांगलं कर्तृत्ववान पोरगा शोधला असता तर बरं झालं असतं मा पोराला पितवलं डोळा मारीत राहायची काय मग तिरपा डोळा करून तिरपा डोळा करून मा पोराला पितवलं आणि आता मला सांगायला लागली आहो मी कोणालाच पितवलं नाही मम्मीला मी तोंड बोललो चार वेळा तो पुरला सांभाळ म्हणून अहो माझी मम्मी मला सांभाळतेच ना मामा अहो तुम्ही असं काय बोलू राहिले फक्त 75,000 रुपये तर नाही दिलेले मामा का देणार आता जेव्हा परिस्थिती नीट होईल तेव्हा देईल ना ते काय परिस्थिती नीट करायची आता बैलाला म्हणे ना बाप भीक बाप भीक मागणार कुत्रा कुटका खाईन अशी परिस्थिती तुझी अहो मामा तुम्ही ते म्हणी म्हणणं सोडा तर अर्ध्याच्या वर तर माझ्या डोक्यावरूनच जाऊ राहिलाय त्या अरे तुला डोक्यावरून कसं जाईल तुला कळत का मावले 75,000 रुपये आणून दे महापौराला हुंडा कबूल केला होता सरकारी नोकरीला आहे महापौर का अहो तिथंच तर माती खाल्ली माझ्या आई वडिलांनी की तुमचा पोरगा सरकारी नोकरीला आहे काल डोळा मारत होती त्याला मी कुठे डोळा मारित होती तोच वडिला ना मला तीन वेळा बिलकुल भी कर्तृत्व नाहीये तुमचा पोरगा काय देतो मला काहीच करत नाही माझ्यासाठी आणि वरून तुम्ही हुंडा मागू राहिले अहो निघ काय निघ मामा अहो माझ्या आई वडिलांची नाहीये परिस्थिती तुम्हाला देण्याची नाही तर मग फाशी घे मी काय करू अहो काय फाशी घे एवढे टोका एवढे पोर झाले 5 वर्षांमध्ये आणि तुम्ही म्हणता फाशी घे यांना तर काही कळतच नाही पोराला काय कळालंय तू काय 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 कळालंय अहो नाही माझा तर पोरांचा विचार करा ना तुम्ही एक पोरांना आईपासून दूर करू राहिले त्या हुंड्यासाठी तुला द्यायचे का नाही पैसे तो बापाला फोन कर अहो सोन्यासारखी पोर दिली फोन लाव अहो सोन्यासारखी पोर दिली आणि तुम्ही काय त्या हुंड्याला घेऊन बसलेत मामा मला गरज नाही फोन लाव अहो मी कुठून फोन लाव माझ्याकडे फोन पण तर नाहीये तुमच्या पोराने म्हातारा म्हणून तू माझी चेष्टा करते काय ना मी कुठं चेष्टा करू राहिली तुमची आता तुमच्या पोराने द्यायचे नाही का 1,00,000 रुपये अहो 25,000 दिले तर आहे ना मामा तुझ्या इला हळदीची साडी मी घेऊन दिली अहो फक्त हळदीची साडी दिली बाकीचा खर्च तर माझ्या महावासराचे पैसे कोण दिले
माझ्या आईने दिलंय ते. काय बोलत मला तर अजिबात आवडलं नाही तो बोल. निघ मला नाही लागत, जाऊ दे. आओ मामा माफ करा, मला काही चुकलं असेल तर मला घरातून नका काढू. तू जाऊ शकते. आओ मामा ऐका ना माझं, आओ माझ्या पोरांचं काय होईल. तुझ्या पोरांचं उचलीला बांधणी ना गलो गेली ना. आओ मामा असं काय बोलू राहिलो, तुमच्या घराची सून आहे म्या. कशी काय सून आहे, पैसे बुडवायला. आओ फक्त हुंडा तो बापाने दिले का मला पैसे. मा बापाने 25,000 दिले ना तुम्हाला. 75,000 रुपये कोण मा बाप देईल का तो बाप. आता माझा बाप जो परिस्थिती नीट होईल तो देईल की असं काय करू राहिले मामा तुम्ही. मला जमणार नाही, तू निघून जा. मा पोराला दुसरी बायको करतो, जा. तुमच्या पोराला करावं आणि खरंच एखादा कर्तृत्वान पोरगा केला असता, पावड गाडीवाला केला असता, तुम्हाला परवडला असता. तू 75,000 रुपये आणून दे. आओ मामा सारं गाव बघू राहिलो, तुम्ही हळू बोला ना, तुम्ही का बरं असं करू राहिले. मला 75,000 रुपये उंडा आणून द्यायचा. आता गड्या मामा मी कसं आणून देऊ, तुम्ही समजा ना माझं म्हणणं. पाहिला तुझ्याला म्हातारा एखादा. कोणचा म्हातारा? म्हातारा कोणचा? कोणताय पाय. म्या कशाला म्हातारा बघू, माझा एवढा तरुण ताटा नवरा आहे चांगला. अरे मग तुला कळत नाही का, आपल्या येड्यासारखं बोलू नये. 75,000 रुपये आणून द्यायचे. मा पोरगा एवढा वाणका धड धाकट सर्व्हिसला, गव्हर्नमेंट सर्व्हिसला. आव तिथंच तर माती खाल्ली आहे मी तुम्हाला. तू डोळे मारत होती तेव्हा. म्या डोळे नव्हती मारत, तुमचा पोरगा मला डोळे मारत होता तेव्हा. शिट्ट्या वाजवत होता, डोळे मारत होता, फसवलं माझ्यासारख्या पोरीला. हा पोराला शिट्टी नाही येत अजून. तुमच्या पोराला सगळं येतं, तुम्हाला माहिती का तुमचा पोरगा काय करतो. मी वाजवू नकू का? तुम्ही काय वाजवू नका. तुमच्या पोराला काय तर काही नाही, मला सगळं माहिती. मी बायको आहे, 5 वर्षापासून लग्न करून त्यासोबत राहिली. मी काय अशी तशी नाही आहे. त्याचा 75,000 आणि 75,000 चालू आहे. 5 वर्षापासून एवढं नोकरानी वाणी वागवून घेतलं मला. आता म्हणता 75,000 रिकामी अवधा सभा करा शिरू नको. मला द्यायचे का नाही 75,000 रुपये आण, नाहीतर आय. आहो मामा घरातलं लक्ष्मीला अवधा सा बोलू राहिले मामा तुम्ही. आपलं डोकं एकदा बिघडलं थांबत नाही. आता मामा तुम्ही ऐका ना माझं, असं काय करू राहिले मामा. आहो मामा, आहो मामा, आहो मावशी, मावशी, आहो मामा ऐका ना तुम्ही माझं. तू जाय. मी कुठं जाणार नाही, मी इथंच राहील. हे माझं घर आहे आणि मी इथंच. मी उभी संबंध आहे. मी उभी आली, मी आडवीत जाईल. इथून जाईल तर आडवी कुठं जाती, येड्यावानी आडवं कुठं जात असते का. उभी ना जाव. मी उभी या घरात आली, मी या घरातून आडवीत जाणार, बाकी मला काहीच माहिती नाही. असं काही करू नको, तू निघून जाय. 75,000 रुपये घेऊन ये महापौराला, जाऊ दे. मामा भीक मागते तुमच्याकडे. आहो नाहीये माझ्या बापाची तेवढी परिस्थिती आहे, तुम्ही समजून घ्या ना मामा. नाहीये तो बापाची परिस्थिती, तो म्हातारीला सांग. आहो माझा बापच कमवतो, म्हातारी थोडी कमवती. आता मी अभी एवढी शिकलेली आहे, इच्छा होती माझी जॉब करायची, तुम्ही करू देऊ नाही राहिले. अरे कर ना, तुला कोणता जॉब लागतो? इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्री. आहो मामा मी शिकली काय, तुम्ही करायला काय सांगता मला. अहो पोलीस झाली असती मी चांगली. पोलीस माझ्यात बेड्या. ये बाबा बरी झाली, जाय तू एकदाची 75,000 दे. अहो मामा समजून घ्या ना, सारं गाव बघू राहिलो. कशाला गावात तमाशे, अवघरच चालला. देत नाही तू बाप मला उंडा का देत नाही मला सांग. मा पोराला काय नाही, काय नाही का, काय नाही का. अहो तुमच्या पोराला मी आहे ना एवढी सोन्यासारखी. मग एवढे दोन पोर आहे चांगले सोन्यासारखे. अजून आहे का तू हे पोर, विचार त्यांना. विचार आले का होते तू जो. माझे पोर माझ्याजवळ नाही तर कोणत्या जवळ राहत बरं. काही सौतीन बिवती नाही का मला की तिच्या जवळ राहिला. विचारते आजाला, आजाला बाबाच म्हणते तुझ्या सारखे नाही. तू नको हे करू. 75,000 रुपये तू बापाकडून घेऊन ये तर घरात यायचं, नाही तर मग लगेच निघून जायचं. मामा मला काहीच सांगू नका, म्या नाही जाणार कुठंच. तुला जमणार नाही, मला तुला ठुकता येणार नाही. 75,000 रुपये द्यावा लागतील. आता गड्या मी काय करू, काय करू नको. आता तू तुझ्याला सांग ना. मामा मी पाय पडते तुमच्या. तू माझ्याकडे नको पाय पडू, माझ्या पाय नको सुजू. तू कपाट टेकलं का माझे पाय सुजले का फुटले मग सत्यानाश. मी साऱ्या गावाला ओढून ओढून सांगेल की सरकारी नोकरीवाला नवरा करू नका. हा ये बोल कावर
म्हणजे मा पोरापाशी लग्न केल्यावर तोर चालले दोन पोरं सुरू तुला. आता काय झालं सरकारी वाल्याला नका अहो हुंड्यासाठी एवढा त्रास देऊ राहिले. अहो तो गव्हर्नमेंट तुम्हाला दर महिन्याला पैसे देतो, हवा नको तेवढा पैसा देतो. अशा बायका बसून खायला देतो का? बायका बसून खायला बायकाने काहीच करायचं नाही, पीठ नाही मळायचं, काहीच नाही, थापटायचं नाही, थुपटायचं नाही. सगळं संध्याकाळी आला का हॉटेलला जेवायला? अहो मामा कुठं येतं मला हॉटेलला जेवायला? काय बी काय बोलू कालच पाहिले मी तुला त्या धाब्यावर जेवत होती तू माझ्याकता. काय बोलती नाही म्हणती माप वर बावरती म्हणून तू फायदा उचलला 75,000 रुपये उंडाट. अहो मामा तुम्ही समजून घ्या ना मामा. पाहिल तर पाहिल नाही तर मी पेटून देईल तुला. मामा मी उभी आली, मी आडवीत जाणार या घरातून, या घरातून मी कुठंच जाणार नाही. बस आडवी काय जाते अशी उभी जायना सर. मी आडवीत जाणार आहे. नाही नाही तू उभी जाय सरळ. मला अजिबात आवडणार नाही 75,000 रुपये द्यायचे. मावशी यांना सांग, मावशी अहो मामा मामा सोडा मला, बस मध्ये नाही जायचं. तुला सांगितलं एकदा मामा सोडा मला.